नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हलकरी मेधामध्ये तुमचं स्वागत. मी मेधा अलकरी. अंटार्क्टिकाचा अथांग निळा समुद्र, मोठमोठाले आईसबर्ग्स, अफाट असं वाईल्डलाईफ आणि बडबड्या पेंग्विन्सच्या कॉलनीज, हे सारं बघितल्यानंतर परतीच्या प्रवासात लागणारं फॉकलंड आयलंड्स हे नयनरम्य ठिकाण वेळेअभावी मी पाहू शकले नाही याची रुखरुख मला अजूनही लागलेली आहे. गेले जायचे राहुनी, आपल्या ऑफबीट भटकंती करता आणि त्याच नावाच्या आपल्या 3 पुस्तकांकरता ओळखले जाणारे श्री जयप्रकाश प्रधान यांनी मात्र ती चूक केली नाही. त्यांनी आपली अंटार्क्टिका क्रूज फॉकलंड आयलंडला वळसा घालूनच पूर्ण केली. मी न पाहिलेल्या या फॉकलंड आयलंडचं वर्णन म्हणूनच आज आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. मी जयप्रकाश प्रधान सर, तुमचं ट्रॅव्हलकरी मेधामध्ये स्वागत करते. नमस्कार. फॉकलंड आयलंड ही जिब्राल्टार सारखीच ब्रिटिशांची ओव्हरसीज टेरिटरी हो ना, आणि 80 दशकात अर्जेंटिनाबरोबर या जमिनीच्या मालकीवरून त्यांचं एक युद्ध जुंपलं होतं. ह्या पलीकडे सर्वसाधारण पर्यटकाला या फॉकलंड आयलंड्सबद्दल काहीच माहिती नाही. तर प्रधानसाहेब, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ती जरी समुद्रात असली तरी नक्की आहेत कुठे ही फॉकलंड आयलंड्स? एकूण बेटांची संख्या ही 776, त्यांचं क्षेत्रफळ 12,000 चौरस किलोमीटर, तेथील लोकवस्ती जेमतेम 3,000 आणि बेटांवरील पेंग्विन्स, मेंढ्या, पक्षी यांची संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक अशा या आगळ्या वेगळ्या बेटाचं नाव आहे फॉकलंड आयलंड्स. मिनी लंडन म्हणूनच ते ओळखलं जातं. दक्षिण अमेरिकन किनारपट्टीपासून 400 मैलांवर असलेली फॉकलंड आयलंड्स निरनिराळ्या वैशिष्ट्यांनी नटलेली आहे. पूर्व व पश्चिम फॉकलंड बेटांबरोबरच छोट्या मोठ्या अन्य बेटांचा वेढा हा त्याला पडलेला आहे. फॉकलंड आयलंड्सवरून तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ब्रिटन व अर्जेंटिना या दोन राष्ट्रांमधील संघर्ष हा चांगलाच पेटला होता आणि तो अगदी अलीकडच्या काळातला आहे, आणि त्यामुळे या फॉकलंड आयलंड्सबद्दल मोठं आकर्षण वाटत होतं. आपल्याला केवळ या बेटांवरती नुसतं जाणं शक्य होणारं नाही. याचं कारण लंडनहून तिथे जाता येतं, पण ती जी विमानसेवा थेट आहे आणि तो 18 तासाचा प्रवास आहे. म्हणून आम्ही काय केलं की अंटार्क्टिकाची जी क्रूज होती ती क्रूज अशीच घेतली की अंटार्क्टिकाचा प्रवास संपल्यानंतर तिथून आम्ही या फॉकलंड आयलंड्सवर गेलो. तिथूनच्या निरनिराळ्या बेटांवरती आम्ही जवळजवळ 4-5 दिवस भरपूर भटकंती केली आणि त्यामुळे या फॉकलंड आयलंड्सची आम्हाला पूर्ण कल्पना येऊ शकली. इथूनचं हवामान जे आहे ते समतोल हवामानासाठी हे प्रसिद्ध आहे. लंडन हे उत्तर ध्रुवाच्या जेवढं जवळ तेवढंच फॉकलंड हे दक्षिण ध्रुवाच्या नजीक म्हणावं लागेल. इथे मेनली हा जो समर म्हणून जो काही व्हेकेशन असते ती समरचा सीझन हा अतिशय महत्त्वाचा असतो. याचं कारण असं की समरमध्ये फॉकलंड हे लंडनपेक्षा अधिक थंड, पण हिवाळ्यात मात्र ते जास्त तिथे उबदार जाणवतो, आणि म्हणून समरमध्ये इंग्लंड, साऊथ अमेरिका, युरोप इथूनचे पर्यटक फार मोठ्या संख्येने फॉकलंड आयलंड्समध्ये भेट देत असतात. तुम्ही म्हणालात की जवळजवळ 3,000 लोक या बेटावर राहतात, मेंढ्या आणि पक्षी वगैरे जास्ती आहेत, पण मग ही 3,000 लोक सगळीच्या सगळी एकाच बेटावर राहतात का, आणि मग एवढ्या सगळ्या बेटांचं वेगळं राजधानीचं बेट वगैरे असं काही आहे का, आणि जर असेल तर मग त्याला राजधानीचा थाट आहे का? स्टॅनले ही फॉकलंड आयलंड्सची राजधानी. स्टॅनले शहराचं लांबून दर्शनही कमालीचं मोहामध्ये टाकतं. तिथे रंगीबेरंगी भडक रंगाची मेटल्सची तुंगदार छोटी छोटी घरं हे इथूनचं मुख्य वैशिष्ट्य. गावात प्रवेश करताच प्रथम नजरेमध्ये भरते ती गावाच्या मध्यभागी उभारण्यात आलेली तांबड्या डबल डेकर बसची प्रतिकृती. थोडं पुढे गेलं
की मुख्य रस्त्यावरच दिसतो लाल भडक रंगाचा बोर्ड आणि त्याच्या शेजारीच असलेलं छोटंसं लाल रंगाचं पोस्ट ऑफिस. त्याच्या जवळच पत्र टाकण्यासाठी जुन्या पद्धतीची लाल पेटी आणि त्याला लागूनच लाल रंगाचा टेलिफोन बूथ. म्हणजे आपल्याला जणू हे जुन्या लंडनचाच भास हा त्या ठिकाणी होतो. इथे ऐतिहासिक डॉकयार्ड म्युझियम आहे. 1982 मी तुम्हाला सांगितलं की अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामध्ये या फॉकलंड आयलंड्सवरून संघर्ष सुरू झाला. 82 अर्जेंटिनाने फॉकलंड यार्ड्समध्ये सैन्य घुसवलं आणि 74 दिवस अर्जेंटिनाचा पूर्ण ताबा या फॉकलंड आयलंड्सवरती होता. आणि मग त्यावेळच्या इंग्लंडच्या ज्या पंतप्रधान होत्या त्या मार्गारेट थॅचर यांनी असा निर्णय घेतला की आता या सर्वातनं फॉकलंड आयलंड्सची मुक्तता करायची. त्यांनी तिथे सैन्य पाठवलं आणि ब्रिटिश सैन्यानी या अर्जेंटिना सैन्याचा पराभव केला. यातला एक आणखीन भाग म्हणजे मार्गारेट थॅचर यांनी हे जे धाडसी पाऊल उचललं त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून फॉकलंड आयलंड्समध्ये त्यांचा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस हा सार्वजनिक सुट्टी म्हणून आजही पाळण्यात येतो. इथे जे वॉर म्युझियम आहे इथे त्या काळामध्ये वापरण्यात आलेली निर्यातरीची शस्त्रास्त्र, दळणवळणाची साधनं ही आपल्याला या म्युझियममध्ये पाहायला मिळतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथूनचा जो अतिशय प्रसिद्ध अशा अल्बाट्रॉस म्हणून जो पक्षी आहे तो जवळजवळ 10 ते 11 फूट लांबीचा असतो. त्या तो पक्षीसुद्धा त्याच्यामध्ये भुसा भरून या ठिकाणी ठेवलेला आहे. स्टॅनलीमध्ये व्हेल माशाच्या हडांपासून बनवलेली एक आगळी वेगळी भव्य कमानही आपल्याला पाहायला मिळते. फॉकलंडमधील ब्रिटिश प्रशासनाचे शतक साजरे करण्यासाठी 1933 जॉर्ज रॉबर्ट यांनी निळ्या व्हेल माशाच्या जबड्यापासून ही आर्च बनवली होती आणि ती इथूनचं एक मोठं आकर्षण म्हणायला हरकत नाही. हो ना, ती व्हेल बोनची आर्च अशी चार बाजूनी असलेली आणि स्कॅन्डिनेव्हियन टाईपची ती अशी रंगीबेरंगी लाल निळी वगैरे अशी घरं, असे फोटो पाहिलेले मला अगदी चांगले आठवत आहे. पण प्रधानसाहेब, मला हे विचारायचं आहे तुम्हाला की तिथे व्हेल्स आहेत, सी लायन्स आहेत, त्याच्यानंतर अल्बट्रॉज आहेच, प्रश्नच नाही. 11 फूट पंखविस्तार आहे त्याचा, इतका प्रचंड मोठा तो पक्षी आहे. पण तिथला अनभिषिक्त राजा म्हणाल तर पेंग्विन्स, नाही का? आता पेंग्विन्स बऱ्याच प्रकारचे आहेत, पण या इथे कोणते प्रामुख्याने कोणत्या जातीचे पेंग्विन्स आढळतात ते सांगाल का? जगामध्ये साधारणतः 17 ते 18 जातीचे पेंग्विन्स आहेत म्हणून म्हटलं जातं. त्यापैकी फॉकलंडमध्ये 5 जाती आपल्याला बघायला मिळतात. त्यात मुख्य आकर्षण म्हणजे किंग, त्याच्यानंतर रॉक हॉपर आणि मॅगॅलेनिक पेंग्विन्स जे आहेत हे इथूनचे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळाले. किंग पेंग्विन्स तर जवळजवळ खूपच आम्हाला इथे दिसले. त्यांची उंची ही साधारणतः 36 इंच म्हणजे 3 फुटांपर्यंत असते. त्यांचं वजन हे 30 पाऊंड आणि आयुष्य हे 30 वर्षांपर्यंत असतं. येथे जवळजवळ 1000 पेंग्विन्सची नोंद झालेली आहे. ते दिसतात मोठे आकर्षक. उंच्या पुऱ्या किंग पेंग्विन्सची मान पिवळ्या रंगाची असते आणि डोक्यावर नारिंगी रंगाचे पॅचेस असतात. ते केवळ 1 अंडं घालतात आणि आपल्या पावलांमध्ये ते उबवत असतात. मॅगॅलेनिक जे पेंग्विन्स आहेत त्यांची एकूण संख्या म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये त्यांची एकूण संख्या साधारणतः 20 लाखाच्या घरात आहे आणि त्यापैकी 1 लाख जोड्या या आपण फॉकलंड बेटावरती बघू शकतो. या पेंग्विन्सची उंची 2 फुटांपर्यंत असते आणि ते पाण्यामध्ये 300 फुटापर्यंत खोल डुबी मारू शकतात. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते गाढवाप्रमाणे आवाज काढतात आणि त्यामुळे स्थानिक भाषेत जॅक्स म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. आता या 3000 वस्तीच्या बेटावर सगळी लोक स्टॅनलीमध्ये राहतात, बाकीची काही 20% वगैरे तरी लोक दुसऱ्या बेटांवर राहतच असतील, नाही का? की ती अगदी निर्मनुष्य आहे. आणि जर राहत असतील तर मग तिथे काय व्यवसाय करतात ते? इथे बहुतेक सगळी वस्ती ही स्टॅनले बेटावरती आहे.
परंतु इथे जी अन्य बेटं आहेत, उदाहरणार्थ आम्ही कॅरकास म्हणून आहे, न्यू आयलंड आहे, पेबल वगैरे बेटांवरती आम्ही गेलो. या बेटांवर जाण्याची सोय दोन प्रकारे आपण जाऊ शकतो. एक तर आपली जर मोठी क्रूज असेल तर ती आयलंडपासून थोड्या अंतरावरती ती नांगरली जाते, आणि मग जे झोडियाक म्हणून म्हणजे ज्या रबराच्या बोटी असतात त्यातनं आपण त्या आयलंड्सवर जातो. किंवा काही आयलंड्सवरती छोटी छोट्या विमानाच्या स्ट्रिप्स आहेत, आणि स्टॅनलीहून आपण छोट्या विमानाने सुद्धा या बेटांवरती जाऊ शकतो. या बेटांवरती शास्त्रज्ञ फार मोठ्या प्रमाणात आहे. निरनिराळ्या या पक्ष्यांसंबंधीचं, तिथूनच्या अन्य गोष्टींबद्दलचं संशोधन हे तिथे मोठ्या प्रमाणात सुरू असतं. इथे आम्ही पेबल या बेटावरती गेलो तर तिथूनचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत दुर्मिळ व आकर्षक असे दगडाचे निरनिराळ्या आकाराचे गुळगुळीत गोटे तिथे मिळतात, आणि त्यावरूनच त्याचं नाव पेबल असं पडलेलं आहे. स्थानिक लोक त्याच्यापासून अत्यंत आकर्षक अशा प्रकारच्या दागिने त्या ठिकाणी ते बनवतात. इथे तुम्हाला सांगतो, पक्ष्यांच्या ज्या कॉलनीज आहेत त्या इतक्या प्रचंड आहेत. आम्ही एका बेटावरती गेलो होतो आणि तिथे असे दोन मोठे क्लिफ म्हणजे मोठे असे कडे होते, खाली सबंद समुद्र होता, आणि तिथे आम्ही बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये निरनिराळी पक्षी होते. अगदी अल्बाट्रॉससुद्धा तिथे होता. आमच्याबरोबर जे एक्सपिडिशन टीमचे लोक होते त्यांना मी विचारलं की या पक्ष्यांची संख्या किती असेल. त्यांनी सांगितलं निदान आता इथे 75,000 ते 1,00,000 पक्षी इथे आहेत. एवढ्या मोठमोठ्या कॉलनीज या तिथे आपल्याला बघायला मिळतात. इथे लोक जी आहेत ना, ती काही काही बेटांवरती अक्षरशः 2 जण 3 जण राहत असतात. आम्ही एका बेटावरती आम्ही गेलो तर त्या ठिकाणी नवरा बायको 2 जण राहत होते. फॉर्च्युनेटली त्या बाईंशी बोलण्याची संधी मला मिळाली. मी त्यांना म्हटलं की तुम्ही इथे काय दोघं जणच राहतात का? त्यांनी उत्तर दिलं, येस वी टू मॅड पीपल आर स्टेईंग हिअर फॉर लास्ट 30 इयर्स. इथूनचे पक्षी, पेंग्विन्स, बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं संवर्धन करणं, त्यांची काळजी घेणं आणि निसर्गाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याची काळजी हे या ठिकाणी घेत असतात. ही जी फॉकलंड आयलंड्स आहेत त्या ठिकाणी जर का आपल्याला जायचं असलं तर तुम्ही जर क्रूजनी गेलात तर तुम्हाला व्हिसा लागत नाही. कारण तुम्ही, आम्ही सुद्धा तसंच केलं, दिवसभर तुम्ही निरनिराळ्या बेटांवरती भटकंती करता आणि रात्री मुक्कामाला तुम्ही क्रूजवर येता. पण स्टॅनले किंवा अन्य बेटांवरती जर तुम्ही राहणार असाल तर मात्र तुम्हाला फॉकलंडचा व्हिसा लागतो, आणि तो व्हिसा हा ब्रिटिश एम्बसीकडनं दिला जातो. इथे फॉकलंड पाऊंड्स हे चलन आहे, आणि जवळजवळ म्हणजे इंग्लंडचा पाऊंड आणि ह्या पाऊंडचं जे काही सारखं अशा तऱ्हेचा त्यांची व्हॅल्यू या ठिकाणी आहे. मी लोकांना खरोखर सांगेन की ज्यांना ऑफबीट भटकंती करायची आवड आहे त्यांनी आयुष्यात एकदा तरी या फॉकलंड आयलंड्सना भेट द्यायलाच हवी. मित्रांनो, फॉकलंड आयलंड्स हे सुदूर पण सुंदर असं ठिकाण आहे, आणि आपल्याला त्याची ऑफबीट भटकंती प्रधान साहेबांनी इतकी छान करून आणली की अगदी त्यांनी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं. प्रधान साहेब, तुमचे मनपूर्वक धन्यवाद की आम्हाला तुम्ही ही ऑफबीट भटकंती करवली. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. काय मग, आवडला ना आजचा हा ऑफबीट भटकंतीचा एपिसोड? मग चला, लगेचच्या लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ट्रॅव्हलकरी मेधाला. असेच भन्नाट अनुभव घेऊन मी येतच राहणार आहे ट्रॅव्हलकरी मेधावर, पण त्याआधी मला तुमच्या कॉमेंट्स ऐकायच्या आहेत. पूर्ण स्क्रोल केल्यानंतर खाली कॉमेंट बॉक्स असतो, तिथे कॉमेंट करायला विसरू नका. मी वाट पाहते.